मी दिलीप कांबळे. माझ्या आयुष्यामध्ये फिल्मी दुनियेची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला मी सांगणार आहे. माझे गाव कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वरणगे पाडळे आहे. कोल्हापूर म्हटलं की चित्रपट नगरीचं माहेरघर समजलं जातं आणि अशा या माहेरघरामध्ये माझं गाव वसलेलं. माझ्या लहानपणी मला अभिनयाची खूप आवड होती. मला असं वाटायचं की आपण एखाद्या टी व्ही मालिकेमध्ये काम करावं, चित्रपटामध्ये काम करावं आणि खूप मोठा एखादा ॲक्टर व्हावं आणि ते प्रयत्न मी लहानपणापासून करत होतो. माझे मोठे भाऊ मुंबईला नोकरला होते. मी गावी असताना खूप मस्ती करायचा, शाळेत जात नव्हतो. कधीकधी आमच्या गावामध्ये तमाशा हा कार्यक्रम व्हायचा किंवा नाटकं व्हायचे आणि हे आम्ही पाहिल्यानंतर मी सर्व माझ्या मित्रांना एकत्र बोलून आम्ही त्या कलाकारांची सकाळी उठून ॲक्टिंग करायचं किंवा त्याची नकला करत होतो. आणि असे करत असतानाच माझ्या भावाने मला मुंबईला शिक्षणासाठी घेऊन गेले आणि तिथे गेल्यानंतर मुंबईला गेल्यानंतर मला शाळेत ॲडमिशन घेतलं. पण मला अभिनयाची खूप आवड असल्यामुळे मला ॲक्टर तर व्हायचं होतं आणि म्हणून मी शाळेतील कोणताही कार्यक्रम सोडला नाही. कधी शाळेच्या गॅदरिंग व्हायच्या, कधी स्नेहसंमेलन किंवा इतर कार्यक्रम व्हायचे आणि त्या कार्यक्रमामध्ये मी आवर्जून भाग घ्यायचा. असे चालू असतानाच मी 10वी पास झालो आणि कॉलेजच्या लाईफमध्ये गेलो. मी सिद्धार्थ कॉलेजमध्ये 11वीला असताना कॉलेजच्या अनेक कार्यक्रमामध्ये मी भाग घ्यायचा. कधी कधी कॉलेज गॅदरिंगमध्ये, तसेच इंटर कॉलेज वन एक्ट प्ले स्पर्धेमध्ये देखील मी भाग घ्यायचा. आणि ही संधी मला माननीय आता अभिनेते जेवण वाडकर सर, प्रदीप पटवर्धन आणि विजय पाटकर सरांनी मला दिली. शिक्षका सरकारची हिंदी एकांकिका होती, त्या एकांकिकेला आम्हाला प्राईजही मिळालं. असं करत असतानाच एके दिवशी मी पेपरमध्ये एक कात्रण वाचलं, एक ॲड वाचली. त्या ॲडमध्ये सांगितलं होतं की आम्हाला कलाकार हवे आणि मला आवड असल्यामुळे मी त्या ठिकाणी गेलो. तिथं गेल्यानंतर मला सांगितलं आम्ही तुम्हाला शिकू, तुम्हाला आम्ही ट्रेनिंग देऊ ॲक्टिंगचं वगैरे, त्यामुळे तुम्हाला 300 रुपये भरावं लागतील. हा काळ आहे 1983 तेव्हाचे 300 रुपये म्हणजे आताही 30,000 रुपये म्हणजे पा. आणि असं करत असताना मी सर्व माझ्या भावांना मी घरी येऊन सांगितलं. भावांना तर माझं मन दुखवायचं नव्हतं, तरी पण त्यांनी काहीतरी करून 300 रुपये मला दिले आणि मला म्हणाले दिलीप चला आपण जाऊया तिकडे. आम्ही दोघे आलो, माझे मोठे बंधूही माझ्याबरोबर होते. आम्ही त्या ठिकाणी गेलो, पैसे भरले आणि त्याने आम्हाला सांगितले की तुम्हाला आम्ही कळू. मी दररोज त्यांना फोन करायचा, ते सांगायचं की आज नाही उद्या या किंवा आम्ही तुमचं शूटिंग पुढच्या महिन्यात आम्ही करणार आहोत. असं करत असताना एके दिवशी मला शूटिंगला बोलवलं, पण काय घेतलं काय कळलं नाही मला. की छोटासा कॅमेरा आणला होता आणि त्यांनी एक डान्स ग्रुप असा डान्स आम्हाला 2-3 मुलांना करायला सांगितला आणि नंतर मी घरी गेलो. पण कोणती सिरियल होती, कोणता चित्रपट होता असं काहीच आम्हाला कळलं नाही आणि मी नाराज झालो. असं करत असताना मी खूप प्रयत्न करायला ठरवलं की मला मोठा अभिनेता व्हायचा आहे, मला मोठ्या सिरियलमध्ये काम करायचं आहे, मला एखाद्या चित्रपटामध्ये काम करायचं आहे आणि हा प्रवास मी असाच चालू ठेवला. एके दिवशी कामगार कल्याण मंडळाच्या स्पर्धा व्हायच्या, एकांकिका स्पर्धा व्हायच्या आणि या स्पर्धेमध्ये मला अभिनय करण्याची संधी मिळाली. त्या स्पर्धेमध्ये माझे मित्र होते, त्यांनी मला सांगितलं तू काम करशील का, ते हो करीन बोललो मी आणि त्याच्यामध्ये मला एक रोल मिळाला. आणि हा रोल करत असतानाच भारती वाघमारी नावाची एक आर्टिस्ट होती, ती टी व्ही सिरियलला काम करायची. गौतम धर्माधिकारी यांची त्यावेळी परमवीर आणि बंदिनी सिरियल चालू होती दूरदर्शनवर. मी भारतीला विनवणी केली, भारती अगं माहिती बघ ना, मला टी व्हीमध्ये यायचं आहे, मला खूप काहीतरी करायचं आहे, मला असं वाटतं मला टी व्हीमध्ये सर्वांना दिसलो पाहिजे. भारती मला बोलली की दिलीप तू असं कर, तू शिवाजी मंदिरला ये, तिथे दादा गोडकर नावाचे प्रोडक्शन मॅनेजर आहे, आपण त्यांना भेटू. बोलो ठीक आहे. मी शिवाजी मंदिरला गेलो, दादांना भेटलो. दादा मला म्हणाले ठीक आहे तुला आवड आहे ना, ठीक आहे तू उद्या सकाळी ट्रॉम्बेला एसएल स्टुडिओमध्ये ये 10 वाजता. ठीक आहे, मला रात्र बघा झोप लागली नाही, असं वाटत होतं की आपण कधी एसएल स्टुडिओमध्ये जाईन, कधी आपल्याला एका टी व्ही सिरियलमध्ये आपल्याला बघेन. म्हणून मी सकाळी लवकर उठलो आणि सकाळी 9:30 मी एसएल स्टुडिओमध्ये गेलो ट्रॉम्बेला. तिथे गेल्यानंतर पोचेपर्यंत मला 10 वाजले. मला तिथे गेल्यानंतर मला वॉचमन काय आतमध्ये सोडला. मी वॉचमनला सांगितलं मला दादांना भेटायचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, मी दादांचं आडनाव मी विसरून गेलो होतो. ते मला म्हटले कोण दादा, कुठले दादा, ओ दादांना मला भेटायचं, दादाने मला काय सांगितलं होतं आमचं शूटिंग आहे टी व्ही सिरियल तिकडे या म्हणून. तुला दादा विदा कोण नाही, इतर कोणी नाही दादा विदा. मला खूप हिरमोस झालं, मला खूप टेन्शन आलं. मला मी गेटवर तसा उभा होतो, आत मात्र कोणी सोडत नव्हतं. असं करत असतानाच दुपारी 1-1:30 वाजेपर्यंत
मी ते गेटला उभा होतो. दादांचा कॉन्टॅक्ट नव्हता, भारतीचा नंबर होता पण भारतीची फोन उचलत नव्हती. आता काय करायचं काय. ह्यावेळी 2 वाजता लंच टाईम झाल्यानंतर त्यातील आतील काही चित्रपटाचे काम करणारे मंडळी बाहेर आले. मी प्रत्येकाला विचारत होतो, हो दादा आहेत का, कोण दादा, अशी मला प्रत्येक विचारायची. पण एवढ्या ते आते अजून एक लेडीज आली, तिला मी विचारलं, तिने माझा आवाज ऐकला, मला दादा गोडकर का, मला हायचं वाटलं, खूप आनंद झाला मला. हो दादा गोडकर मी बोललो. आणि मग ती मला ती आत गेली आणि दादाने सांगितलं की तुमच्या एक कोणतरी तुम्हाला भेटा एक आर्टिस्ट आल्या तुम्ही. मग दादा गेटवर आले आणि त्यांनी मला आत्म घेऊन गेले. पण गेल्यानंतर काय झालं की मला जो रोल मिळणार होता तो मला काही मिळाला नाही, कारण तो शूट अगोदर झालं होतं. मग दादा मला बोलले, हे बघ परमवीरी मालिका आहे ना, त्यामध्ये संध्या 4 वाजता आपण शूट करणार आहोत, त्यामध्ये तुझं एक पासिंग आपण दाखवूया. ठीक आहे, पासिंग म्हणजे आपण टी व्हीवर दिसणार आहोत. हे पण आनंद झाला मला. आणि तेव्हा मात्र तो माझा सीन झाला. आणि सीन झाल्यानंतर मी साईडला बसलो येऊन तर बाजूला एक हिंदी चित्रपटाची शूटिंग चालू होती. त्यावेळी त्यांचे डायरेक्टर, प्रोड्युसर आणि अनितरज ही एका चेअरवरती बसले होते. मला खूप बरं वाटलं, पण भीती मनात वाटली, अरे आपण त्यांना विचारायचं कसं, त्यांच्या पुढे जायचं कसं. तरी पण मी डेअरिंग केली, कारण मला ॲक्टर व्हायचं होतं ना, मला मोठा कलाकार व्हायचं होतं. म्हणून मी ठरवलं आपण त्यांना जाऊन विचारायचं. मला पैसे नको आहेत पण मला अभिनेता व्हायचं आहे. मला एक त्याचं संधी हवी होती. म्हणून मी डायरेक्ट गेलो, एक्सक्यूज मी सर, आय मिस्टर दिलीप कांबळे, प्लीज गिव मी 1 चान्स. बेटा क्या नाम आहे तुम्हाला. बोललं सर माझं दिलीप कांबळे नाव आहे, मी या टी व्ही सिरीयलमध्ये काम करतो, मला रोल मिळाला होता तो रोल काय मला दिला नाही लेट आल्यामुळे. ते बोल ठीक आहे बेटा, साईड मी बेटा. त्याने आपल्या प्रोडक्शन मॅनेजर राणा म्हणून यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं, मिस्टर राणा हे लडकी गो कॉस्ट्युम देतो. मला माझा आनंद एवढा गगनाबावणे झाला की आपण चित्रपटात इकडे आपल्याला संधी मिळाली. खूप आनंद झाला मला. त्यांनी कॉस्ट्युम आणून दिले आणि त्यावेळी त्यांच्या चित्रपटामध्ये माननीय अशोक कुमार, आलोकनाथ आणि तराज हे ते काम करत होते. एक मला मोठा आनंद झाला होता की एवढ्या मोठ्या महान कलाकारासोबत मला एक संधी मिळते. आणि मला खूप आनंद झाला. खूप माझा सीन घेतला, गावाला सीनवर घेतला आणि त्यांच्या मला सीन झाला, मला एक डायलॉगही मिळाला. आणि अशा प्रकारचं मी करत असताना बाजूलाच एक दुसरी शूटिंग झालं होतं, तर त्यांच्या डायरेक्टरनं मी जाऊन भेटलो. तर मी बोला आता मी एका चित्रपटात काम केलं, मला संधी मिळाली. तुमच्या चित्रपटामध्ये संधी जर मिळाली तर बरोबर, मला पैसे नको आहे, तुम्हाला काम आहे. मग त्यांनी सांगितलं, बेटा तुम कल सुबे बांद्रा मी श्रेया हॉटेलमध्ये आले. मला हा पण आनंद खूप झाला. मला घरी आल्यानंतर मला अजिबात झोप लागत नव्हती. कधी सकाळी उजळीने बांद्रा हॉटेलमध्ये आहे. आणि बांद्र्याला गेल्यानंतर श्रेया हॉटेलमध्ये लढाई चित्रपटाची शूटिंग होती. आत्ताची अभिनेत्री माननीय रेखा हिच्यावर मला काम करण्यास संधी मिळणार होती. आणि तो आनंद म्हणजे माझा खूपच मी कधी आयुष्यात विसरू शकणार नाही. त्यामध्ये एका वकिलाचं मला काम दिलं आणि त्यामध्ये छोटा डायलॉग पण मला दिला. असा माझा प्रवास करत असतानाच मी स्वतः ठरवलं की आपल्याला एक आता स्वतःचं प्रोडक्शन तयार करायचं आहे, एक स्वतःची फिल्म तयार करायची आहे. आणि हा विचार करत मी एक कथा लिहिली होती. त्या कथेसाठी आपण फायनान्सर पाहिला पण कोणी फायनान्सर मला मिळालं नाही. म्हणून ठरवलं आपण स्वतः काय ते करायचं. म्हणून मी प्रथम काय केलं की काही मुलांना जमवलं, प्रसाद कोलते नावाच्या डायरेक्टरना मी भेट बरोबर घेतलं, त्यांचा मला सपोर्ट मिळाला. आणि असं करत असताना मी विचार केला होता की आपण स्वतः फिल्म बनवत असताना मला काही टी व्ही मालिकाही मिळाल्या. पहिली राधा प्रेम रंगरंगली, याच्यामध्ये मी कॅरेक्टर रोल केला. दुसरी कोर्टमधील सरपंचाचा रोल केला. दुनियादारी फिल्म टेल संजय जाधवांच्यामध्ये पण छोटा रोल केला आहे. अशा बऱ्याच सिरियल मिळाल्या होत्या. हे दुनियादारी फिल्म टेलचं शूटिंग करत असतानाच नागोडकर साहेब मला भेटले, कारण त्यांच्या मुलाला त्या शूटला त्यांनी बोलवतं पण त्यांच्या मुला रिजेक्ट केले. साहेब नाराज झाले होते. मी म्हणून साहेबांनी विचार, साहेब काय झालं, तर ते मला म्हणाले की नाही माझ्या मुलाला शूटिंगला बोलवलं आहे आणि आता नाही म्हणतात ते. मी डायरेक्ट प्रोड्युसरला जाऊन विचारलं, ते बरं डायरेक्टरना भेटा. मी डायरेक्टरना भेटलो, ते मला म्हणाले की नाही मला लहान मुलगा हवा आहे, मला एवढा मोठा हायटेक मुलगा नको आहे. मग मी साहेबांनी सांगितलं, साहेब तुम्ही काही काळजी करू नका, माझं एक महत्त्वाचं प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टमध्ये तुमच्या मुलाला नक्की मी काम देईन. आणि असं म्हटलं, त्यांनी मला कार्ड दिलं आणि साहेब निघून गेले. दुनियादारी फिल्मी टेलरमध्ये शूटिंग झाल्यानंतर मी घरी आलो आणि नागोडकर साहेबांनी मला फोन केला, साहेब झालं का तुमचं शूटिंग, फोन झालं नाही तुम्हाला. आत्ताच मी राधा प्रेम रंगरंगलीमध्ये पाहिलं, छान तुम्ही काम केलं जा. मला तोही आनंद मला खूप 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 झाला आनंद झाला. मग साहेबांचा माझा कॉन्टॅक्ट झालं. मग आम्ही ठरवलं की माझी जी कथा होती इमानी
त्या इमानीचा आपण एखादी शॉर्ट फिल्म बनवूया. माझी स्वतःची इमानी नावाची फिल्म मला बनवायची होती आणि हे बनवत असतानाच मला नवीन कलाकारांना संधी द्यायची होती. मी काही मुलांना जमवलं, काही मुलांना मी 2 ते 3 महिने शिकवलं, त्याने काही मुलांना बरेच फसलेले होते, त्यांना पैसे देऊन काम देखील दिलं नव्हतं आणि अशा मुलांना मी ट्रेनिंग देऊन मी त्याला त्यांच्यावर शूटिंग करून घेतलं आणि माझी इमानी फिल्म तयार झाली. असं वाटलं नव्हतं की नवीन मुलं असून देखील त्यांनी चांगला अभिनय करतील म्हणून, पण त्यांनी छानच अभिनय केला होता आणि माझ्या स्वप्नातला दिवस तो आला, तो म्हणजे प्रीमियर 8 ऑक्टोबर 2019 प्रीमियरचा दिवस आला आणि माझ्या बायकोनं इमानीचं स्वप्न ते पाहिलं. पण इथून पुढे स्वप्न पाहिलं ती नसणार. लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही 3 महिने खूप एन्जॉय केलं, खूप मजा केली. माझी मुलगी पुण्याला होती, तिला इकडे आम्ही बोलून घेतो, मुलगा मी आणि माझी बाईक, आम्ही जी म्हणेल ते बनवून खाल्लं. तिने आमच्या खूप प्रेम केलं, आम्हाला तिने कसलंही आम्हाला जोराबर दाखवला नाही. जे म्हणेल ते खाल्लं मी, जे म्हणेल ते केलं मी. तिथे एक विचार होता की आपल्या मुलीचं लग्न चांगलं करायचं, खूप मस्त सर्व नातेवाईकांना बघायचं, जे नातेवाईक दुरावल्या त्याने आपण जवळ करायचं आणि तिने एका कागदावर तिथे लिहून ते पण ठेवलं. असं करत असतानाच काही दिवसांचा मला ताप आला आणि ताप आल्यानंतर माझं कोरोना टेस्ट केली गेली. कोरोना टेस्ट केल्यानंतर माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह दाखवला आणि हा पहिला मेसेज तिच्या फोनवर आला. तेव्हा ती दसरली, खूप घाबरली, रात्री तिला झोप लागली नाही. खूप समजावलं तिला, तू घाबरू नकोस, अगं मी बरा होणार आहे, काय होणार नाही मला. पण तिनं काय टेन्शन सोडलं नाही. तिला वाटायचं माझा नवरा परत येतो का नाही काय माहिती. तिनं खूप टेन्शन घेतलं, तिचा BP वाढलं. मी तिला दवाखान्यात पाठवलं, डॉक्टर सांगितलं तिचा 200 वर BP गेला. त्याच दिवशी मला क्वारंटाईन करण्यात महानगरपालिकेची गाडी आली, मला ती घेऊन गेलं. तो दिवस होता शुक्रवार होता. मला घेऊन गेल्यानंतर माझ्या अंबुलने एक टकलावर बघत होती. मुलानं विचारलं, मम्मी तू का गप्प आहे? ती बोलायला तयार नव्हती. ती फक्त मुलं म्हणतात पप्पा तुमच्या अँब्युलन्सने फक्त बघत होती ती, आणि त्यामध्ये मम्मी अजिबात काय बोलली नाही काय नाही. मी गेलो क्वारंटाईनला, मी तिला फोन केला, तू काय काळजी करू नकोस, आम्ही आहोत बरे आहेत, मी नेहमी व्यवस्थित घरी येईन. आणि त्याची संध्याकाळी तिला जास्त झालं, तिचा BP वाढला गेला आणि रविवार सकाळी ते आमच्यातून निघून गेलं. ही घटना खूप वाईट आहे, पण तिने मला इथून एवढं सांभाळलं, एवढं मला सहकार्य केलं, मला कुठल्याही बाबतीमध्ये तिने मला नाराज केलं नाही. जे म्हणेल ती माझ्या पाठीत उभी राहिली. तिचा एक उद्देश होता की आपल्या मुलांना खूप शिकवायचं, इंजिनियर बनवायचं, त्यांची लग्न थाटामाटा करायची, त्यांना कोणतीही गोष्ट कमी पडू द्यायची नाही, हा तिचा सहवास मला लागला होता. पण आता हा सहवास मला इथून पुढे नाही लागला, ह्या गोष्टी सर्व मला एकट्याला करावं लागणार आहेत. की गेली 35 वर्ष मी या स्टेजवर काम करतोय, म्हणजे मी स्टेजवरून पण काम करत आलो, त्याच्यामध्ये स्क्रीनमध्ये काम केलं, फिल्ममध्ये पण काम केलं. प्रत्येक ठिकाणचा अनुभव निराळा आहे. हा प्रत्येक ठिकाणचा अनुभव तुम्हाला प्रत्येकाला मिळेलच असं नाहीये. माझ्या सुदैवानं मला मिळाला, संधी मिळाली, काही कारणाने असेल, माझा आवाज चांगला होता आणि त्यामुळे काही ठिकाणी मला मुद्दाम सिलेक्ट केलं गेलं, आवाजाने चांगलं होऊ शकेल. पण हे प्रत्येकाला तशी संधी मिळत असून सुद्धा प्रत्येकाला नंतर वाव मिळेलच अशी गॅरंटी नाहीये. त्यामुळे तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य हवं, गांभीर्य असायला हवं. तुम्ही मनापासून जर करत नसाल, ज्याला काय नाबोटकर म्हणाले त्यांनी ते कुठे चांगले नट आहे, तुम्हाला काय मोठे शिकवणार आहे, असं डोक्यात ठेवू नका. सर्वात पहिलं म्हणजे तुमच्या जवळचा जो डायरेक्टर असतो हा सर्वात मोठा तुमचा टीकाकार असतो. डायरेक्टर फार चांगला ऍक्टर असायला लागत नाही, पण तो चांगला टीकाकार असायला व्हावा. आणि त्यांनी तुम्ही जे काही चुकताय ना ते त्यांनी तुम्हाला तुमच्यावर सांगायला पाहिजे, त्यातूनच तुम्ही चांगले शिकाल. उगाच टाळ्या मारल्या तर त्यांनी काही तुम्हाला शिकायला मिळणार नाही, तुम्हाला वाटलं तुम्हाला वाटेल की नाही हे काही प्रोत्साहन मिळत नाही. त्यांनी एवढं टीकाच केली पाहिजे, तरच तुमच्या त्याची सुधारणा होऊ शकते प्रत्येक गोष्टीमध्ये. आता आपण 3 मगापासून हे सांगतायत, 3 जे क्षेत्र आहेत म्हणजे नाटक, TV सिरियल आणि फिल्म सिरियल. तर फिल्म या 3 क्षेत्रातला महत्वाचा भाग म्हणजे नाटक. पुढे त्यांना कसं पुढे या इंडस्ट्रीमध्ये कसंही पुढे येता येईल या दृष्टीने ते एक सुरुवात आहे आणि म्हणूनही आम्ही शिबिर घ्यायचं ठरवलं.
आणि त्यासाठी आम्ही बरेच प्रसार बोलते जी आणि आम्ही बरेच प्रयत्न केले की या नव्या मुलांना एक शिबिराच्या दृष्टीने आपण त्यांना एक मार्गदर्शन करायचं. डी शंगा फिल्म क्रिएशन या माझ्या संस्थेमार्फत आम्ही नवीन मुलांना संधी देऊन इथून अनेक चित्रपट बनवणार आहोत आणि खरी सुरुवात ही आता झालेली आहे.